संघाच्या जळगाव दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये आज जो निकाल लागला त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो। सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादक लोक प्रतिनिधींचं ज्यांचा ज्यांचा मतदानाचा अधिकार होता त्यांचं मी मनापासून आभार मानतो। एक प्रकारे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचं निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये धनशक्तीचा या ठिकाणी आपल्याला विजय झालेला प्रामुख्याने म्हणावा लागेल। मतदारांच्या मनामध्ये दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक हा जिवंत राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून एक आदराची आणि एक इमोशनल अटॅचमेंट ज्याला म्हटली जाते ती आम्हाला प्रामुख्याने प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचल्यानंतर प्रामुख्याने ती जाणवली आणि त्या पद्धतीने पॅनलला मतदेखील झाले। परंतु दोन राज्यातले कॅबिनेट मंत्री जवळपास 3 ते 4 आमदार आणि गडगंज 4 आमदार गडगंज श्रीमंत असलेले सगळे त्यांचे उमेदवार यांनी अतोनात आर्थिक व्यवहार केल्यामुळे आज हा निकाल आपल्याला बघायला मिळतोय। जळगाव जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून ही थोडी दुर्भाग्याची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने केवळ फक्त आर्थिक प्रलोभनं द्यायची आर्थिक व्यवहार करायचा आणि निवडणुका पार पाडायच्या या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी कोऑपरेटिव्ह असेल किंवा सहकार क्षेत्र असेल किंवा अन्य कुठली संस्था असेल त्यामध्ये एक प्रकारचा धोका निर्माण होतो। जरी अशी परिस्थिती असली तरी सगळ्या जळगाव जिल्ह्यातल्या नागरिकांना मतदारांना दूध उत्पादक करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझ्याकडनं एक विनंती राहील किंवा त्यांना एक प्रकारचं सांगणंही राहील की या संस्थेमध्ये जरी 5 अपक्ष दिलीप वाघ हे धरून 5 उमेदवारांचा विजय या ठिकाणी जरी दिसत असला तरी पाची गेलेले जे लोक आहेत ते अत्यंत अभ्यासू अत्यंत बारीक निरीक्षण करणारे सगळे प्रतिनिधी असल्यामुळे संचालक आत्ता जे घोषित होतील ते संचालक असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये वातावरण निर्माण करण्यात आलं मागच्या संचालकांना बदनाम करण्यात आलं त्याही पेक्षा आत्ता मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पुढच्या येणाऱ्या काळात पुढच्या 5 वर्षाच्या काळात आम्ही 5ही संचालक अत्यंत बारकाईने लक्ष देऊ अत्यंत चाणाक्ष पद्धतीने दूध संघावरती नियंत्रण ठेवू। कोणत्याही परिस्थितीमध्ये कशाही पद्धतीचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी चाप लावण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल। या दूध संघाबरोबर दूध उत्पादक हा जिवंत राहिला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं त्या ठिकाणी एक प्रयत्न असेल आणि त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्यावरती तो चाप लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। आज या निवडणुकीच्या माध्यमातून एकच महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी विजय झाला असेल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी विजय प्राप्त होऊन त्याचा गैरवापर सत्तेचा करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आमची त्या ठिकाणी विरोधकाची जी भूमिका असणार आहे ती ठाम असणार आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून दूध उत्पादक संघ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न असणार।